नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रत्नमाला राऊत युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवी गणितामध्ये पंधरा नंबरचा टॉपिक क्षेत्रफळ यामधील सराव संच पंधरा पॉईंट एक सोडव सोडवणार आहोत हा सराव संच सोडवत असताना आपल्याला एक सूत्र माहिती असणं आवश्यक आहे समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची हे सूत्र तुम्ही समजून घ्यायचे आहे इवन तुम्ही पाठ कर केले तरी देखील चालेल तर त्यातील पहिला प्रश्न आहे बघा एका समांतरभूत चौकोनाचा पाया अठरा सेमी व उंची अकरा सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा पाया दिलेला, दिलेला आहे अठरा सेमी आणि उंची दिलेली आहे अकरा सेमी आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची हे सूत्र आपल्याला माहिती आहे तर यामध्ये आपण सिंपली पाया टाकायचा आहे अठरा आणि उंची टाकायची आहे अकरा यांचा गुणाकार केला तर अकरा अटी अठ्याऐंशी ह्याच्या आठ अकरा एका अकरा म्हणजे समांतरभूत चौकोनाचं क्षेत्रफळ किती येईल एकशे अठ्ठ्याण्णव चौसेमी त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकोणतीस पॉईंट सहा चौसेमी व पाया आठ सेमी आहे तर त्या चौकोनाची उंची काढा आता इथं क्षेत्रफळ दिलेलं आहे एकोणतीस पॉईंट सहा चौसेमी व पाया दिलेला आहे आठ सेमी आपल्याला काढायची आहे उंची सिंपली सूत्र लिहून घ्या समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची आता क्षेत्रफळ माहीत आहे आपल्याला एकोणतीस पॉईंट सहा बरोबर पायादेखील माहीत आहे आठ सेमी गुणिले उंची म्हणजे उंची आपल्याला काढायची आहे उंची माहिती नाही म्हणून उंची बरोबर काय येईल आता उंची बरोबर येईल हा एकोणतीस पॉईंट सहा भागिले आठ हा गुणाकारातील आठ इकडे आल्यानंतर काय झालेला आहे भागाकारात गेलेला आहे आता डाय डायरेक्ट हा भागाकार करून घ्यायचा आहे आठ एक आठ आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस गेल्यानंतर इथे पाच हातची राहणार आहे परंतु दशांश आहे मध्ये म्हणून दशांश दिलेला आहे इथे छप्पन होतील आठे साती छप्पन्न म्हणजे उंची बरोबर आलेली आहे तीन दशांश सात सेमी अशा पद्धतीने क्षेत्रफळ आणि पाया दिल्यास आपण उंची काढू शकतो प्रश्न क्रमांक तीन एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ त्र्याऐंशी पॉइंट दोन चौशेमी आहे त्याची उंची सहा पॉइंट चार सेमी असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल यासाठी देखील समांतरभूत चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्र माहिती असणं आवश्यक आहे समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर गुणिले उंची लिहून घ्यायची आहे आपल्याला क्षेत्रफळ माहिती आहे किती आहे त्र्याऐंशी पॉईंट दोन म्हणून इथे लिहून घेतलेला आहे त्र्याऐंशी पॉईंट दोन बरोबर पाया दिलेला आहे का नाही म्हणून पाया आपल्याला काढायचा आहे पाया लिहिलेला आहे गुणिले उंची दिलेली आहे सहा पॉईंट चार सेमी आता सिंपली पायाबरोबर काय होणार आहे हा गुणाकारातील सहा पॉईंट चार इकडे आल्यानंतर भागाकारात जाणार आहे पायाबरोबर त्र्याऐंशी पॉईंट दोन भागीले सहा पॉईंट चार आता एका संख्येनंतर दशांश आहे दोन्ही ठिकाणी भागाकार आहे म्हणून दशांश कॅन्सल होऊन जाईल त्रे आठशे बत्तीस छतस्थानी चौसष्ट होईल सिम्पली तुम्ही काटाकाटी करून आठनेही भाग देऊ शकता किंवा डायरेक्ट चौसष्टचा पाडा लिहून चौसष्टने भाग देऊ शकता चौसष्ट एक चौसष्ट 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 त्यानंतर हा चौसष्ट त्र्याऐंशी मधून चौसष्ट वजा झाले तर एकोणीस राहतील एकोणीस आणि हे दोन एकशे ब्याण्णव होतील इथं तर चौसष्ट त्रिक ब्याण्णव एकशे ब्याण्णव म्हणून इथे उत्तर येणार आहे पायाबरोबर तेरा सेमी अशा पद्धतीने क्षेत्रफळ आणि उंची दिल्यास आपण पाया सहज काढू शकतो त्यासाठी तुम्हाला समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे गुणिले उंची हे सूत्र पाठ करावं लागेल किंवा लक्षात ठेवावं लागेल कायमस्वरूपी तुम्ही सहज यावर आधारित प्रश्न सोडवू शकता अशाच पद्धतीने तुमच्या इयत्ताचे सर्व सराव संच बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनेलला व्हिजिट द्या आणि एकाच ठिकाणी सर्व सराव संच पहा धन्यवाद